युग प्रवर्तक प्रतिष्ठान, राष्ट्रवादी कांग्रेस, प्रबुद्ध प्रेरणा, बुद्ध विहार ट्रस्ट, टाइगर ग्रुप, परिवर्तन प्रतिष्ठान, भीमशक्ति संघटना, आंबेगाव तालुका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिति अशा विविध संघटनांकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोडेगाव शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 10 वाजता बौद्धाचार्य आयु नितीन दामोदर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धम्मपूजा आणि प्रतिमा पूजन करण्यात आले। या प्रसंगी कोरोनाच्या संकटावरती मात करण्यासाठी मास्क सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं। ज्येष्ठ नागरिकांना काठीचं वाटप यावेळी करण्यात आलं। त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू कुटुंबांना थंडीच्या काळामध्ये ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पंचायत समितीचे सभापती कैलास बुवा काळे, घोडेगाव नगरीच्या सरपंच क्रांतिताई गाडवे, उपसरपंच सोमनाथ काळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक अप्पा काळे, योग प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात, परिवर्तन प्रतिष्ठानचे दयानंद मोरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष सुनील ओवळ, गांबेगाव तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश शिशुपाल, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष किशोर वाघमारे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यानच्या काळामध्ये घोडेगाव ग्रामपंचायत, आंबेगाव भीमशक्ती संघटना, किसान सभा, बजरंग दल घोडेगावचे वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिल्पकार यांचा आज महापरिनिर्वाण दिन, या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी माझ्यातर्फे तसेच माझ्या पोलीस स्टेशनतर्फे, माझ्या सर्व पोलीस अंमलदारातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम। घोडेगाव पोलीस आयुक्त आदरणीय पवार साहेब, तसेच उपसरपंच सोमनाथ भाऊ काळे, तसेच आमचे मार्गदर्शक अशोक अप्पा काळे, खंडागळे दादा, ठेंगरे दादा, गौतमजी खरात, कविताताई खरात, तसेच ज्योतिताई घोडेकर, किरण शेट घोडेकर, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याच पद्धतीनं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आज महापरिनिर्वाण दिनाचा हा जो छोटासा कार्यक्रम दरवर्षी गौतमजी खरात यांच्या माध्यमातून होत असतो, आज भारतीय जनतेच्या दीनदुबळ्यांना नव्हे तर सर्व महिलांना सुद्धा मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्याचा महत्वाचा निर्णय त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत सर्वांना एकत्र समानतेची वागणूक देण्याची जी काही योजना आखली ती आज तागायत अगदी घट्टपणे भारतात आहे। त्यामुळेच भारतात जी मतदानाचा हक्क आहे, मतदानाचा सर्व जो लोकशाहीचा हक्क आहे ते सर्वजण बजावत आहेत आणि लोकशाहीची ही जनता, लोकशाहीचं हे सरकार आज कार्यरत आहे, याचं सर्वात मोठं श्रेय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अन्यथा जातीवाद किंवा निरनिराळ्या वेगवेगळ्या संकटांना आज या देशाला सामोरं जावं लागलं असतं। अनेक जे राज्य आहेत, राष्ट्र आहेत, अनेक राष्ट्रांमध्ये, देशांमध्ये अजूनही महिलांना साधा मतदानाचा सुद्धा हक्क प्राप्त झालेला नाही आहेत, पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला पुरुष समानता ही संविधानामार्फत महिलेला प्राप्त करून दिली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आज महिला स्टेजवर येऊन बसल्या इतपत योग्य झाल्या, इतका अभिमान वाटतो आणि इतकं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा लक्षात येतं की हे महान विचार करण्याचं जे आहे ते खरंच त्यांनी काही खूप वेगवेगळे अनुभव त्यांनी त्यांच्या मार्फत लिहिलेले आहेत। 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण दिल्लीला झालं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर मुंबईला आणण्यात आलं। हा देशासाठी त्यावेळेस खरंच एक दुःखद अशी घटना घडली आणि देश अत्यंत दुःखाच्या ह्याच्यात गेला। असं खूप काही बोलण्यासारखं आहे, पण बाबासाहेबांचं एक महत्वाचं वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिकलेल्या माणसाला संघर्ष हा कायम। पवारसाहेब, ज्योतिताई, खरातताई, त्याचप्रमाणे आमचे टिंगरे साहेब उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या महान निर्वाण दिनानिमित्ताने आपल्या भारतीयांना नव्हे तर जगातील सर्वसामान्य पददलित जनतेला बाबासाहेबांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही हे या निमित्ताने आवर्जून सांगणं गरजेचं आहे। बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध यांनी खऱ्या अर्थाने दलितांना
मुक्त करण्याची प्रहोत आणण्याचे विचार सुरुवातीला मांडले. त्याच प्रेरणेतून महात्मा फुले नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पद्धती दलित कष्टकरी कामगार जनतेला देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहामध्ये आणण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे, या देशामध्ये केलेलं आहे, नव्हे तर या जगामध्ये केलेलं आहे. हे करत असताना त्यांच्या प्रेरणेमुळे आज आमचा दलित समाज स्वर्णच्या बरोबर मुख्य प्रवाहात समाविष्ट झालेला आहे. हे फार मोठं योगदान बाबासाहेबांनी या भारतीय जनतेला नव्हे तर जागतिक जनतेला दिलेलं आहे. हे देत असताना महामानवाची आठवण आपण कायम स्मरणात. शेठ घोडेकर आहेत, काळोखे सर आहेत आणि आमचे दरेकर पण आलेले आहेत, त्यांचंही आमच्या मंडळातर्फे स्वागत. महामानवाला अभिवादन करताना वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, घोडेगाव, पुणे.